हार्दिक स्वागत सदा करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। अज्ञात चोरट्यांनी हरिनिवास येथील एक्सिस बँकेचे एटीएम फोडले, मात्र चोरटे गेले खाली हात परत। टोल नाक्यावरील पिवळ्या पट्ट्यांचा नियम कठोरपणे अंमलात आणला जाईल, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। परतमनगर पोलीस वसाहतीमधील एका घराच्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी। ठाणे कारागृहातील कैदी मोबाईल वर बोलत असल्याचे उघड। मुंब्रा परिसरात दिराची हत्या करणाऱ्या भावजयला मुंब्रा पोलिसांनी केली अटक। तिनात नाका परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या वाहन चालकाला नौपाडा पोलिसांनी केली अटक। अज्ञात चोरट्यांनी हरिनिवास येथील एक्सिस बँकेचे एटीएम फोडले, मात्र चोरटे खाली हात परत गेले आहेत। चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी एटीएम सेंटर मधील 3 मशीन तोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल पहाटे नौपाड्यातील हरिनिवास सर्कल येथे घडली। परंतु एटीएम मशीन मधून पैसे चोरीला गेले नाहीत, मात्र मशीनचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक्सिस बँकेचे एटीएम सेंटर असून यामध्ये एकूण 4 मशीन्स आहेत, मात्र चोरट्यांनी 3 मशीन तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली। एटीएम सेंटरच्या आतमधील कॅमेरा फिरवण्यात आला होता, तर बाहेरचा कॅमेरा बंद करण्यात आला होता। परंतु या घटनेनंतर एटीएम सेंटरची सुरक्षा धोक्यात सापडली आहे। या घटनेचा तपास नौपाडा पोलीस करीत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। टोल नाक्यावरील पिवळ्या पट्ट्यांचा नियम कठोरपणे अंमलात आणला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, यासाठी शासन काळजी घेणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। टोल नाक्यावर असलेल्या पिवळ्या पट्ट्याचा नियम कठोरपणे अंमलात आणला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी विधान परिषदेत दिली। महाराष्ट्रात प्रत्येक टोल नाक्यावर 5 जणांची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये केली। विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यातील टोल नाक्यावरच्या पिवळ्या पट्ट्याचा मुद्दा भाई गिरकर यांनी उपस्थित केला। विशेषतः मुंबईच्या टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचा मुद्दा श्री गिरकर यांनी मांडला। टोल नाक्याजवळ असलेल्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहने उभी असतील तर त्या वाहनांना टोल मधून सूट दिली जाते। नियमाने टोल घेता येत नाही, मात्र या नियमामध्ये लोकांना माहिती नसल्याने टोल धारक वाहन चालकांकडून पैसे वसूल करतात। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर पिवळ्या पट्ट्यांच्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, यासाठी एक दक्षता पथकही नेमले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले। काही टोल नाक्यावर टोल वसुली मुदत संपल्यानंतरही सुरू असल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला, तेव्हा याबाबत एक समिती नेमत महिन्याभरात टोल नाक्याच्या वसुलीच्या सद्यस्थितीबाबत अहवाल देणार असल्याचे श्री शिंदे यांनी जाहीर केले आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं
त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. पोलीस वसाहतीमधील एका घराच्या शेताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीमधील एका घरातील सिलिंगच्या पंख्याचा वरचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडले. प्रिया मोरे असे या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती पोलीस शिपाई गणेश मोरे यांची पत्नी आहे. वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीच्या इमारत क्रमांक 61 तिसऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. सायंकाळी 6:30 दरम्यान पंख्याच्या जवळचा भाग अचानक कोसळून या दुर्घटनेत मोरे या जखमी झाल्या. त्यांच्या पायाला मार लागला आहे. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे कारागृहातील कैदी मोबाईलवर बोलत असल्याचे उघड झाले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात 31 डिसेंबर रोजी चक्क मोबाईलवर बोलताना एक कैदी मिळून आला. त्याचा ताबा गुरुवारी ठाणे नगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तळोजा कारागृहातून घेतला. त्यानंतर रात्री त्याला अटक केली. त्यामुळे चौकशीत त्याच्याकडे सापडलेला मोबाईल कुठून आला याचा उलगडा होईल अशी माहिती सूत्रांनी दिले. रमेश साळवे असे या आरोपीचे नाव आहे. तो मोकातील आरोपी आहे. त्याची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्यावर त्याला बॅरेक क्रमांक 4 मध्ये ठेवले होते. 31 डिसेंबरच्या पहाटे रमेश असलेल्या बॅरेक मधून बोलण्याचा आवाज कारागृह कर्मचाऱ्यांच्या कानावर आला. त्यामुळे तिथे तपासणी करण्यात आली. त्यावेळी अंगावर चादर ओढून झोपण्याचे सोंग घेतलेला रमेश चक्क मोबाईलवर बोलत असल्याची बाब समोर आली. त्यावेळी तातडीने त्याच्याकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार रमेश याच्या विरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान रमेशला पुन्हा नवी मुंबई तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. त्याच्याकडे मोबाईल आला कसा हा प्रश्न आता अनुत्तरितच होता. कारागृहात आणताना कैद्याची कसून झडती घेतली जाते. तरीही ते कारागृहात मोबाईल आणून फोनवर बोलत असल्याची बाब या प्रकारानंतर समोर आल्याने कारागृहाची सुरक्षा व्यवस्था तितकी सक्षम नसल्याची बाब दिसून आली होती. ते गुड आता तपासात उलगडेल. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है आगे बढ़ रहा है. मुंब्रा परिसरात कौटुंबिक वादातून दिराची हत्या करणाऱ्या भावजयला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.
कौटुंबिक वादातून धीराची हत्या केलेल्या भाऊजय पुतण्या पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केले. दिव्यातील सिद्धिविनायक नगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नाथ जावई जयराज यांच्यात रूमच्या मालकी हक्कावरून मस्करीत वादावादी झाली. त्यामुळे संतप्त झालेली विठाबाई पनवेलला तिची दुसरी सून नंदा हिच्याकडे गेली. तेथून नंदा, तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता खामकर, जावई प्रदीप खामकर आणि रेशमा कांबळे सोमवारी पुन्हा दिव्यात आले. त्यांनी बबनसह त्याची पत्नी रंजना आणि मुलगा सागर यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या बबनचा उपचारादरम्यान मुंब्र्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबतची तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने तपास करून हत्येत सहभागी असलेल्या नंदासह तिचा मुलगा विशाल, मुलगी संगीता, जावई प्रदीप आणि रेशमा या 5 जणांना 12 तासातच मंगळवारी अटक केली. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पासलकर यांनी दिली. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तिनत नगर परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या वाहन चालकाला नोपाडा पोलिसांनी अटक केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाडीच्या वाहन चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितल्यामुळे संतप्त झालेल्या चालकाने 2 वाहतूक पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना तिनात नाका येथे घडली. चालकाला अटक करण्यात आली आहे. सुनील गोरे असे वाहन चालकाचे नाव आहे. काल दुपारी 1 च्या दरम्यान घोडबंदर कडून मुंबईकडे फॅन्सी नंबर प्लेट असलेली स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन वाहन चालक चालला होता. तीन हात नाका येथे पोलीस शिपाई संजय पवार आणि त्यांचे सहकारी श्री रूपवते आपले कर्तव्य बजावत होते. ही कार पाहताच दोघांनी कार चालकाला कार बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग सुनील गोरे याला आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी श्री गोरे यांनी शिव्या देऊ नका अशी विनंती केली असताना गाडीच्या खाली उतरून पोलीस शिपायाला ठोशाबुक्याने पोटावर पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत पोलिसाचा पोशाख खराब झाला. या प्रकरणी श्री गोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नौपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ठाण्यात पोलिसांना मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलीस ठाण्याच्याच महिला पोलीस उपनिरीक्षक MB कपिले या करत आहेत. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्त म्हणजे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.